स्पोर्ट्स फील्ड मॅनेजमेंट आयोजित पहिल्या इंद्रानी बालन विंटर T20 लीग अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचा आज मुंडवा येथील लिजंड क्रिकेट मैदानावर प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन इंद्रानी बालन फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये 10 संघ सहभागी होत असून स्पर्धेमध्ये 2,00,000 रुपयांची पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या संकटानंतर सर्वांचे जीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे आणि त्याचमुळे युवा क्रिकेट खेळाडूंसाठी तसेच त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला तब्बल 81,000 रुपये व करंडक, त्याचबरोबर उपविजेत्या संघाला 41,000 रुपये आणि करंडक मिळणार आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांना देखील प्रत्येकी 3,000 रुपये देण्यात येणार आहेत. त्यासोबतच त्यांना करंडक देखील देण्यात येणार आहे. या मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू जो असणार आहे त्याला देखील 5,000 रुपये आणि करंडक, त्याचबरोबर सन्मानचिन्ह देखील देण्यात येणार आहे. अशा या इंद्रानी बालन विंटर T20 लीग अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचा आज मुंडवा येथे प्रारंभ झालेला आहे. नमस्कार, मी पुनीत बालन. आज इंद्रानी बालन T20 लीग याचं ओपनिंग झालं आहे. ही लीग T20 आहे, 20 ओव्हर्सची, 12 वीक्स लॉंग ही लीग असणार आहे. 6 फेब्रुवारीला याची फायनल असणार आहे. याच्यात 10 टीम आहेत, 9 लीग मॅचेस आहेत अँड प्रत्येक टीम एकमेकाशी खेळणार आहेत. आणि त्याच्यानंतर जी म्हणतो आपण नेहमीसारखी क्वार्टर फायनल, सेमीज आणि फायनल्स असणार. आनंद ही गोष्ट आहे की आता सगळं अनलॉक होत चाललं आहे आणि जी शेवटची टुर्नामेंट झाली होती ती लॉकडाऊनच्या अगोदर एस बालन T20 लीग झाली होती एप्रिलमध्ये. त्याच्या नेक्स्ट डेच लॉकडाऊन लागला होता. आज 4 महिन्यानंतर परत आपण ही नवीन इंद्रानी बालन T20 लीग आयोजित केली आहे आणि याची सगळी अपडेट्स तुम्हाला ऑनलाईन आपल्या इंद्रानी बालनची जी पेज आहे, पुनीत बालन पेज आहे किंवा जे प्रभात आहे, ह्या प्रभातच्या पेजमधनं पण तुम्हाला सगळ्या ऑन मॅचचे डिटेल्स आणि अपकमिंग डिटेल्स भेटतील. नमस्कार, माझं नाव सनी मारवाडी. स्पोर्ट्स फील्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे ही टुर्नामेंट आपण ऑर्गनाईज करतो आहे. आता इकडं विंटर क्रिकेट लीग इंद्रानी बालन फाउंडेशनच्या मार्फत यामध्ये आपण 10 संघ घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा पुण्यात अशी टुर्नामेंट होती की त्यामध्ये 9 लीग मॅचेस आपण प्रत्येक संघाशी खेळणार आहे आणि लॉंग टुर्नामेंट असणार आहे. फक्त वीकेंडला मॅचेस असणार आहे, सॅटर्डे संडे. आणि यामध्ये चांगल्या चांगल्या टीम आहेत, पुण्यातले पण रणजीपट्टू पण खेळणार आहेत. तर आता लुकिंग फॉरवर्ड टू इट की कशी होईल, काय होईल टुर्नामेंट बघूया आता. थँक्यू. माझं नाव अद्वय शिदे, मी गेम चेंजर्सकडून खेळतो आहे. आमची टीम मोस्टली सगळीकडे खेळत असते आणि आफ्टर कोरोना आत्ता ही टुर्नामेंट जी ऑर्गनाईज केलेली आहे, अशी टुर्नामेंट फर्स्ट टाईमच मे बी किंवा खूप खूप दिवसांनी आपण खेळतो आहे पुण्यात. की बाबा, 9 लीग मॅचेस आहेत, मोठी टुर्नामेंट आहे, फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अँड स्पोर्ट्स फील्डनी हे खूपच चांगलं एक इनिशिएटिव्ह आणि ऑर्गनाईज केलेलं आहे ही टुर्नामेंट. अँड आय गेस ही टुर्नामेंट खरंच खूप सक्सेस राहील. चांगल्या चांगल्या टीम्स पार्ट घेत आहेत अँड ओवरऑल पुण्यात मे बी महाराष्ट्रात ह्या टुर्नामेंटचं खूप काय म्हणतात नाव असेल आणि फॉलोईंग पण असेल या टुर्नामेंटला खूप. गुड मॉर्निंग, माझं नाव अक्षय ओक आहे. मी पुणे चार्टर्ड अकाउंटंट्स टीमचा कॅप्टन आहे. आमची सगळे जे 20 प्लेयर्स आहेत ते पुण्यातले सगळे रिनाउंड चार्टर्ड अकाउंटंट्स खेळत आहेत. पहिल्यांदा मी स्पोर्ट्स फील्ड मॅनेजमेंट अँड पुनीत बालन ग्रुप यांना खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी एक सुंदर टुर्नामेंट ऑर्गनाईज केले आणि ही जी फॅसिलिटी आहे ही वर्ल्ड क्लास टॉप मॅनेजमेंट इथे झालेलं आहे. सगळे प्लेयर्स कोरोनाच्या काळानंतर खूप उत्सुक आहेत ही टुर्नामेंट खेळायला आणि एक साधारण 1.5 ते 2 वर्षानंतर ही आपण अशी एक टुर्नामेंट बघायला मिळते आपल्याला. आणि इथे जर बघितलं तर ही फर्स्ट विंटर लीग टुर्नामेंट आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टन्स ह्या टुर्नामेंटचा आहे की आपण 9 लीग मॅचेस इथे खेळतोय, त्यामुळे सगळ्या प्लेयर्सना एक सुवर्ण संधी आहे या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करून त्यांचं स्किल दाखवायची. आणि पुढे मागे काही होऊ शकतं की हे जे प्लेयर्समधले जे परफॉर्मन्स करतील त्यांना पुढे महाराष्ट्रासाठी, रणजीसाठी सुद्धा खेळण्याची एक संधी मिळेल असं पण मी एक इच्छुक आहे. सो सगळ्या टीम्ससाठी, सगळ्याच टीम्सना मी मनपूर्वक धन्यवाद देतो या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट
केल्याबद्दल. सगळ्या टीम्सला माझ्याकडनं शुभेच्छा आहेत आणि पुन्हा एकदा पुनीत बालन ग्रुप, स्पोर्ट्स फील्ड मॅनेजमेंट आणि पूर्ण ही जी मॅनेजमेंट आहे ज्यांनी ही टूर्नामेंट पॉसिबल केली आहे त्यांना एक मनपूर्वक धन्यवाद देतो. मी असा इच्छा करतो की अशाच टूर्नामेंट्स पुण्यामध्ये आणि सर्व महाराष्ट्रामध्ये ऑर्गनाईज केल्या जातील आणि हे जे सगळे खेळाडू आहेत त्यांना एक खूप प्रोत्साहन मिळेल. थँक्यू सो मच. And that's the end of the opening ceremony here. So please get back to your kits and start playing. Thank you very much. The Indrani Balan Foundation Winter T20 League Season 1 is on its way, guys. Thank you very much for being with us.